नमस्कार, मी रश्मी शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन. विघ्न कायम, पेट्रोल डिझेलची शतकाकडे आगेकूच. बारामती नगरपालिकेच्या वतीने विसर्जनाची जय्यत तयारी, मिरवणुका गुलाल विरहित काढण्याचे आवाहन. जेजुरीमध्ये भाविकांनी केलेल्या गुप्तदानाची करण्यात आली मोजदाद. व्हिक्टोरिया राणीची आतापर्यंत 27 नाणी देवस्थानाकडे जमा. अकोल्यातील बारबाई गणपतीला पहिला मान, शहरातील सर्व मंडळे विसर्जनासाठी सज्ज. आणि चंद्रपूरमध्ये अवैध दारू पुरवठा करणारा पोलिसांच्या ताब्यात, दारू तस्करी विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई. आता पाहूया सविस्तर वृत्त. देशभरात सातत्यानं सुरू असलेली इंधन दरवाढ आजही सुरूच आहे. पेट्रोलच्या किमतीत 17 पैशांची तर डिझेलच्या किमतीत 11 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 89.97 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रति लिटर डिझेलचा दर आज 78.53 रुपये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या 4 दिवसापासून डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता, मात्र आज डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 17 पैशांनी वाढल्यामुळे आज 1 लिटर पेट्रोलसाठी 82.61 रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत डिझेलच्या दरात 10 पैशांची वाढ झाली आहे, त्यामुळे आज दिल्लीत डिझेलचा दर 73.97 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. दिवसेंदिवस इंधनचे दर वाढतच असल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर भार पडला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बारामतीमध्ये नगरपालिकेच्या वतीनं गणेश विसर्जनाची जय्यत तयारी झाली आहे. कृत्रिम तलाव आणि जलकुंडाची उभारणी करण्यात आली आहे. बारामतीमध्ये नगरपालिकेच्या वतीने गणपती मिरवणूक विसर्जन सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली. त्यासाठी विसर्जनाच्या ठिकाणांसह महत्वाच्या स्पॉटवर प्रशासन दक्ष राहील. शहरात 4 ठिकाणी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम हौद, नदी आणि कॅनॉलजवळ जलकुंड तयार करण्यात आले आहे. गणपती विसर्जनानंतर गणपतीचे होणारे विटंबना टाळण्यासाठी बारामती नगरपालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव आणि जलकुंडाची उभारणी करण्यात आलेली आहे. याच जलकुंडा आणि कृत्रिम तलावामध्ये गणेश भक्तांनी आपली गणेशाची मूर्ती विसर्जित करावी असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. नगर परिषदमार्फत खंडवा नगर, कसबा, मोतीबाग चौक व बिगो रोड बारामती सहकारी बँकेकडे येथे कृत्रिम तलाव घेण्यात आलेले आहे. आणि कॅनॉलवर, कॅनॉलमध्ये गणपती विसर्जन करू नये म्हणून आपण तिथे जलकुंड ठेवण्यात आलेलं आहे. नगरपालिकेच्या वतीने आवाहन करू इच्छितो की नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी किंवा घरात बसवणाऱ्या गणेश मूर्तींनी त्यांचे विसर्जन कॅनॉलमध्ये, नदीमध्ये, इतर ठिकाणी न करता नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या सोयीनुसार जलकुंड किंवा कृत्रिम तलावातच त्याचे विसर्जन करावे. यामुळे निसर्गाचा ऱ्हास होणार नाही किंवा पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. जेजुरी खंडेरायाच्या गडकोट आवारातील भाविकांनी गुप्तदान केलेल्या हुंडीतील रक्कम आणि ऐवज वस्तूंची मोजदाद करण्यात आली आहे. त्यात सुमारे 150 ते 200 वर्षापूर्वीची दुर्मिळ चारणानी आढळून आली आहेत. पाहूयात ही बातमी. जेजुरी गडकोट आवारातील भाविक भक्तांनी गुप्तदान केलेली हुंडी विश्वस्त आणि व्यवस्थापनाने ऐवज नवस्नाने रक्कम मोजदाद करण्यासाठी उघडली होती. मोजदाद करताना सन 1818 मधील ईस्ट इंडिया कंपनी असे लिहिलेले तर 1871 मध्ये व्हिक्टोरिया राणीचा छाप असलेली चांदीचे नाणे, बंदा रुपया, 1891 मधील 5 आण्याचे तांब्याचे नाणे आणि 1906 सालातील 1 आण्याचे तांब्याचे नाणे गुंफलेल्या अवस्थेत सापडली. मागील काळात भाविकांनी अर्पण केलेली सुमारे 100 ते 125 वर्षापूर्वीची व्हिक्टोरिया राणीचा छाप असलेली 27 नाणी देवस्थानकडे आहेत. खंडेरायाच्या कुलदैवत खंडेरायाच्या चरणी
मागील काळात भाविकांनी नवसपूर्तीसाठी अनेक सोन्या चांदीच्या चीज वस्तू अर्पण केलेल्याचे निदर्शनास आले आहे। यामध्ये प्रामुख्याने मागील काळामध्ये चांदीची आरमाडा गाडी असेल, चांदीचे सोन्याचे हार असतील किंवा चांदीचे वाळे किंवा आभूषण असतील हे अर्पण केल्याचे दिसून आलेले आहे। त्याचबरोबर मागील काळातील सुमारे 100 ते 125 वर्षापूर्वीची चांदीची 27 नाणी देवस्थानकडे लॉकरमध्ये ठेवण्यात आलेली आहेत, मात्र ती कुणी अर्पण केलेली आहेत त्याचे उल्लेख काही आढळून आलेले नाही। शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर। अकोल्यात मानाचा मानला जाणारा बारबाई गणपती विसर्जनासाठी नागरिक सज्ज झाले आहेत। पहिला मान हा बारबाई गणपतीला असतो, यानंतर शहरातील सर्व मंडळे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडतात। स्वतंत्रपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक स्वरूपात गणेश उत्सवाची सुरुवात केली, त्यामुळे किल्ला परिसराजवळील छोट्याशा अकोला शहरात 5-6 गणेश मंडळांची स्थापना झाली होती। त्यावेळी मिरवणुकीमध्ये प्रथम स्थानाचा मान बारबाई गणपतीला मिळाला होता। त्या काळी 12 जातीच्या लोकांनी मिळून या गणपतीची स्थापना केली होती, तेव्हाच या गणपतीला बारबाई गणपती हे नाव मिळालं। या गणपतीसाठी कोणत्याच प्रकारची वर्गणी गोळा केली जात नाही, या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही। मिरवणुकीमधील मानाच्या आरतीनंतर परत ही मूर्ती त्याच जागी ठेवली जाते। मिरवणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पालखीला उचलण्याचा मान भोई समाजातील लोकांचा असतो। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला। चंद्रपूरमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात अवैध दारू पुरवठा करणाऱ्या दारू तस्कऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे। अंकुश वर्मा याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथून अटक केली। आजवरच्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। 1 एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली। अवैध धंद्यातील अनेकांसाठी ही मोठी संधी ठरली। लगतच्या नागपूर यवतमाळ येथून मोठ्या प्रमाणात दारू चंद्रपूर जिल्ह्यात येऊ लागली आणि बघता बघता अनेक जण रईत झाले। यापैकी एक म्हणजे अंकुश शर्मा। 2015 पासून पोलिसांनी केलेल्या कारवाईतून वर्माचे नाव पुढे यायला लागले। वर्मा चंद्रपूर पासून गडचिरोली वर्धा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा करायचा, त्याच्यावर फसवणूक, खुनाचा प्रयत्न, अवैधरित्या हत्यार बाळगणे अशा 14 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। बल्लारशहा पोलीस ठाणे 7, रामनगर 3 तर सिंदेवाही, नागभीड, वरोरा येथे प्रत्येक ठिकाणी एक गुन्ह्याची नोंद याची आहे। वर्मा नागपूर येथून दारू तस्करीची सूत्रे हलवत होता। येथील गुन्हेगारी जगतातही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली। 2017 नागभीड येथे एका कॅन्टर मधून 700 दारूच्या पेट्या पोलिसांनी जप्त केल्या, यातही त्याचा हात होता। 2015 पासून वर्मा चंद्रपूर पोलिसांना हवा होता, मात्र अद्याप पोलिसांना यश मिळत नव्हतं। डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळताच दारू तस्करांच्या मुसके आवळण्यास सुरुवात केली। वर्मा हा नागपूर येथे एका ठिकाणी असल्याची विश्वसनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, त्यानुसार पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने वर्माला नागपूर येथून अटक केली। या कारवाईमुळे दारू तस्करांत मोठी खळबळ उडाली आहे। अंकुश वर्मा राहणार बल्लारशहा, मग सध्या तो नागपूरमध्ये लपून होता। ते 2 वर्षापासून पोलिसांना पाहिजे आरोपी आहे। त्याच्याविरुद्ध आतापर्यंत 14 गुन्हा दाखल आहे आणि आम्हाला 3 गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहे। तो 2015 खूप मोठा दारू तस्कर आहे आणि ह्यांची अटक झाल्यामुळे दारू तस्करांविरुद्ध खूप चांगलं कारवाई झालेलं आहे आणि दारूच्या जे इकडं स्मगलिंग होतात ते प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणे कमी होईल तशा आमची अपेक्षा आहे। शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर। सर्वांचा लाडका बाप्पा श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे। मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी उस्मानाबादमध्ये पोलीस प्रशासनाने बंदोबस्त केला आहे। सर्वत्र गणेश भक्तांचा उत्साह ओसांडून वाहताना दिसत आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीला न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डीजेला संपूर्ण बंदी घालण्यात आली असून उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी 280 गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली, तर 1200 मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने परवाने घेतले आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 600 बैठका घेऊन सर्व मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत, तर 350 जणांवर कलम 144 प्रमाणे तडीपारच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी जनतेला आवाहन करताना न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून डीजे मुक्त गणेश मिरवणूक काढाव्यात, तसेच वेळेचे भान ठेवावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। तर नगर परिषदेच्या वतीनं मिरवणूक मार्गावर 50 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहे।
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी मूर्ती ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजनिंबाळकर यांनी केलं आहे. 10 दिवसापासून अतिशय आनंदात उत्साहात साजरा होत असलेल्या सर्वांच्या लाडक्या श्री गणेशाच्या विसर्जनाचा आजचा दिवस. या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं असून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 1443 सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली असून त्यांच्या आज मिरवणुका निघत आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीनं 1 ॲडिशनल SP, 9 DYSP, 85 PSI API PI तर 2100 पोलीस कर्मचारी व होमगार्ड नियुक्त करण्यात आलेले आहे. एकंदरीत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीनं श्री गणेशाला निरोप देण्याचा या मिरवणुका सुरुवात झाली आहे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. एकीकडे गणपती विसर्जनाचा उत्साह असताना दुसरीकडे बुलढाण्यामध्ये झालेल्या भीषण अपघाताने दुःखाचे वातावरण पसरलं आहे. या अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 8 जण जखमी झाले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर जालना रस्त्यावर अपघात झालाय. ब्राह्मण चिकणा गावाजवळ लक्झरी बस आणि बोलेरो पिकअप मध्ये अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो गाडीतील 5 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. लक्झरी यवतमाळला निघाली होती तर बोलेरो मध्ये बँड पथक होते. सकाळी 3 वाजताची ही घटना आहे. भर जहागीर तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील पिकअपमध्ये 10-12 जण होते. ते त्यांचा कार्यक्रम आटपून घरी परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. लक्झरी आणि पिकअपमध्ये जोरदार धडक होऊन 5 जण जागीच ठार झाले. शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. बार्शीमध्ये विसर्जनासाठी नगर परिषद प्रशासन, फायर ब्रिगेड आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी तलावानजीक हौद बांधला आहे. तसेच निर्माल्यापासून खत तयार करण्याचा संकल्प धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. बार्शीमध्ये पालिका प्रशासनाने गणेश विसर्जन करण्यासाठी गणेश तलावानजीक गणेश हौद बांधला आहे. तसेच पर्यावरणाचा आणि निसर्गाचा ऱ्हास होऊ नये म्हणून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं गणेशाला अर्पण करण्यात आलेल्या निर्माल्य गोळा करून त्यापासून सेंद्रिय गांडूळ खत करण्याचा संकल्प केला आहे. आणि हे खत झाडांना तसेच उर्वरित खत शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचं धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी सांगितलं आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. भाजप सरकारने महागाईचा कळस गाठला आहे. त्यामुळे चिखलातून वर आलेले कमळ आता शेतकरी आणि युवक वर्ग चिखलातच घालणार असे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी केले. ते धारूर येथील एका मेळाव्यात बोलत होते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असताना कुठे आहे विकास? बीड जिल्ह्यात होणारा रेल्वे कारखाना लातूरला जात असेल तर मुंडे साहेबांचा असला कसला दुबळा वारसा. हे सरकार दुबळं सरकार असून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे असे प्रतिपादन धारूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी केले. या आघाडी सरकारच्या कारभारावर तासोडे ओढत येणाऱ्या 1 तारखेला बीड येथे होणाऱ्या पवार साहेबांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं. यावेळी माजी मंत्री प्रकाशदादा साळुंके, माजी आमदार विजयसिंग पंडित आदी कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, किल्ले, धारूर. चिखलीमध्ये गणेश विसर्जन शांततेत पार पडावे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन आणि नगरपालिकेने चांगलीच कंबर कसली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनं शहरात पथसंचालन करण्यात आले आहे. यावेळी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ हे त्यांच्या ताफ्यासह आणि इतर अधिकारी वर्गासोबत बॅरिकेडची व्यवस्था, रहदारीचा प्रश्न समोर ठेवून आपले कर्तव्य बजावत आहेत. गणपती विसर्जन मार्गावरील रस्त्यांचे खड्डे युद्ध पातळीवर बुजवले जात असून जागोजागी CCTV देखील लावण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाला मदत म्हणून ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. गणपती विसर्जनासाठी मुबलक पाणीसाठा असून 3 ठिकाणी विसर्जन व्यवस्था केली आहे. तरी गणपतीचे विसर्जन करताना स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलं आहे. संध्याकाळी शहरातील मुख्य गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. चिखली शहरवासियांना सर्वप्रथम माझ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा क्षण आता जवळ आलेला आहे. गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे. आदरणीय जिल्हाधिकारी महोदया यांच्या आदेशान्वये चिखली नगर परिषद
आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन चिखली यांच्या संयुक्त मोहिमेतून चिखली शहरामध्ये उद्या विसर्जन मार्गावर रहदारीची आणि त्याचबरोबर विसर्जनाच्या ज्या काही मोठ्या गाड्या असतील त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जागोजागी गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. बॅरिकेडिंगची व्यवस्था करून आम्ही एक मार्गी वाहतूक त्या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत. त्याचबरोबर दुर्दैवानं काही खड्डे आपल्या चिखली शहराच्या मुख्य रस्त्यावर आहेत, ते खड्डेसुद्धा बुजविण्याचं काम नगरपालिकेने हाती घेतलेले आहे. उद्या शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर चला. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. हिंगणघाट शहरात गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी चार्ली पथक सुरू करण्याची मागणी केली. युवा परिवर्तन की आवाज संघटनेने निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी काही दिवसापूर्वी चार्ली पथकाची सुरुवात शहरात केली. चार्ली पथकाच्या गस्तीमुळे शहरात आणि शहरालगतच्या ग्रामीण भागातून होणाऱ्या तसेच शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना टवाळखोर तरुणांकडून होणाऱ्या छेडखाणी तसेच चिडीमारीवर आळा बसला होता. या चार्ली पथकामुळे टवाळखोरी करणाऱ्या तरुणांमध्ये दहशत निर्माण झाली होती. मात्र अचानक 10 दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी चार्ली पथक बंद केल्यामुळं पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. या परिस्थितीला रोखण्याकरता शहरात बंद केलेले चार्ली पथक पुन्हा सुरू करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. हिंगणघाट शहर हे मोठं तहसील असून इथं आजूबाजूच्या ग्रामीण भागातील मुली स्थानिक मुली इथं खासगी शिकवणीसाठी महाविद्यालयासाठी इथे येत असतात. याच संधीचा फायदा घेत काही टवाळखोर मुलं त्यांची छेड काढणे, चिडीमारी करणे या प्रकारचं कृत्य नेहमी इथे करत असतात. माननीय ठाणेदार साहेब बंडीवार साहेब यांनी 1 महिन्यापूर्वी इथे चार्ली पथक स्थापन केलं होतं, पण अद्याप त्यांनी चार्ली पथकावर रोक लावला आणि ते बंद करण्यात शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. नाशिक मध्ये गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली, तसेच निर्माल्य कुंभाचे व्यवस्थापन करण्यात आले. सुरक्षितेसाठी प्रशासन, अग्निशामक दल, आरोग्य व्यवस्थापन या सर्व विभागांना प्राचारण करण्यात आले. नाशिकमध्ये विविध ठिकाणी महानगरपालिकेतर्फे तसेच इतरही प्रशासनातर्फे गणपती विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली. त्यामध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती तसेच 10 दिवस गणपतीसाठी वापरलेले निर्माल्य त्याची व्यवस्थापन करण्यासाठी निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात आला आहे आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन, अग्निशामक दल, आरोग्य व्यवस्थापन तसेच महानगरपालिका स्वच्छता विभाग या सर्व विभागांना प्राचारणा करण्यात आलेल्या आहेत. यासाठी नागरिकांचाही पूर्ण प्रतिसाद मिळत आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. शिराळा तालुक्यातील जांभळेवाडी येथे एका युवकाचा पुलावरून मोटार सायकल सह पडून मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून तो अनैतिक संबंधातून खून केला होता हे आता पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे. याबाबत 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
शिराळा मांगळे रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिर जवळील पुलावरून पडून शिवाजी मधुकर जाधव या युवकाचा 3 दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. हा अपघात नसून अनैतिक संबंधातून खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून 5 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असता मयत शिवाजी यांच्या मोबाईलवर एका नंबरवरून सतत फोन येत होते, त्यामुळे या व्यक्तींबाबत संशय येऊ लागला. यामुळे महादेव सपकाळ, गौसूल दिवान, अभिजित कांबळे, रोहित गायकवाड, गणेश यादव अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यावेळी जांभळेवाडी येथील महादेव सपकाळ यांच्या पत्नीशी मयत शिवाजी यांचे अनैतिक संबंध होते, त्यामुळे 8 महिन्यांपूर्वी महादेव याने गौसल दिवान यास बोलावून 4 लाखांची सुपारी दिली होती. यानंतर महादेव सपकाळ याने ठरलेल्या रकमेपैकी 1 महिन्यांपूर्वी आणखीन 8,000 रुपये दिले. गणेश यादव आणि मयत शिवाजीची एकमेकांबरोबर बऱ्यापैकी ओळख होती, त्यामुळे दिनांक 15 सप्टेंबर रोजी शिवाजीला फोन करून जेवणाचे आणि दारू पिण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणावरून गौसूल, अभिजित, रोहित आणि गणेश यांनी शिवाजीला दारू पाजली. जेवणानंतर मध्यरात्री 1 ते 2:30 दरम्यान शिवाजीच्या तोंडावर उशी दाबून त्यास बेशुद्ध केले. यावेळी शिवाजी मयत झाला की बेशुद्ध झाला हे संशयितांना समजले नाही. मयत शिवाजीच्या मोटारसायकलवरून मध्यरात्री 2:00 दरम्यान अभिजित आणि रोहितने शिवाजीला मांगळे रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिर जवळील तोरणा नदीच्या पुलावर आणले. शिवाजी यास पुलावरून खाली फेकले आणि मोटारसायकल रेस करून तीही पुलावरून खाली ढकलली. यानंतर शिवाजीच्या डोक्यात दगड घालून तो मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व संशयित आपल्या घरी गेले. शिवाजी मधुकर झालेला व्यक्ती त्याच्याबद्दल थोडा अपघाताबद्दल थोडासा संशय वाटत असल्याने आम्ही त्याच्यात अधिक तपास ज्यावेळेस करत गेलो त्यावेळेस त्याच्यातल्या टेक्निकल पुराव्यांच्या आधारे आम्ही शिराळा येथील गौसूल आजम दिवान याला ताब्यात घेतलं असता त्यांनी त्याचा मित्र अभिजित आनंदा कांबळे, रोहित संजय गायकवाड आणि गणेश बाजीराव यादव यांच्या सहाय्याने हा जो मयत आहे याला अभिजित कांबळे याच्या रूमवर नेऊन त्याला दारू पाजून त्याच्या तोंडावर उशी ठेवून त्यानंतर त्याला तोरणा नदीच्या तिथं नेऊन खाली टाकलं होतं आणि त्यानंतर त्याची गाडी हा तो सगळा प्रकार आहे तो अपघात वाटावा त्या कारणासाठी त्याची गाडी पण पुलावरून खाली टाकून दिलेली होती आणि हा जे सदरचा प्रकार आहे सगळा तो जांभळेवाडी येथील राहणाऱ्या महादेव सपकाळ याच्या सांगण्यावरून आणि त्याने दिलेल्या पैशांच्या अनुषाला बळी पडून या सर्वांनी केलेला होता. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. बीड मधील अंबाजोगाई येथे गणेश विसर्जनानिमित्त चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला, तसेच सुरक्षिततेसाठी विसर्जनाच्या ठिकाणी माहिती फलक देखील लावण्यात आला. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनाच्या ठिकाणी माहितीचे फलक लावून सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महावितरणाच्या वतीनं लाईट बंद होऊ नये म्हणून खबरदारी देखील घेण्यात आली आहे. नमस्कार. अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं अंबाजोगाई शहरातील सर्व गणेश भक्तांना गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचा मार्ग आंबेडकर चौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, मंडी बाजार, पाटील चौक, करबला व्यास, बोरुल तलाव असा राहील. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये कमीत कमी 35 ते 40 गणेश मंडळं सहभागी होणार आहेत. प्रत्येकाने शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढाव्या, विदाउट DJ लावण्यात येऊ नये अशा सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. रहदारीच्या नियंत्रणासाठी यशवंतराव चौक बायपास बाहेरील रोडने बस डेपोपर्यंत बस जातील. इतर कोणतेही वाहनं दुपारी 3 नंतर मिरवणुकीच्या मार्गात येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी स्थानिक पोलीस आणि होमगार्ड तसेच SRP जवानांचा एक प्लाटून असं एकूण 105 अधिकारी आणि 125 कर्मचारी लावण्यात आलेले आहेत. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड. नाशिकमध्ये आधीच निसर्गाच्या लहरीमुळे बळीराजा हवालदिल झाला असताना
आता कांद्याचे बाजार उतरल्याने बळीराजावर आसमानी संकटांबरोबरच सुलतानी संकट देखील आल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देत अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र बाजारात सुधारणा होण्याऐवजी परत बाजार कमी होत असल्याचंच सध्या दिसून येत आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने नाशिक परिसरातील काही शेतकऱ्यांनी गावठी कांद्याची लागवड केली होती. सुरुवातीला बाजार कमी असल्यानं भविष्यात कांदा बाजारात सुधारणा होऊ शकते या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांद्याची कांदा साळीत साठवणूक केली होती. मात्र आता नवीन कांदा बाजारात येण्याची वेळ आली तरी पण कांदा बाजारात सुधारणा होत नसल्यानं शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच चिंतेचे ढगही पसरू लागले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिक नांदगाव मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त 751 रुपये विकला जात आहे. सरासरी 600 या भावाने कांदा विकला जात असून वाढती मजुरी आणि महाग खतांचा औषधांचा विचार केला असता सध्या मिळत असलेल्या कांदा बाजार भावात शेतकरी वर्गाच्या हातात खर्चही मिळणं कठीण झालं आहे. आजची नांदगाव कृषी उत्पन्न समिती बाजार समितीमध्ये कांद्याची आज अशी परिस्थिती झाली की किमान शेतकऱ्यांना जे आज पिकवलं आणि 4 महिने साठवले त्या 4 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्यांना या साठवणीतून काही मोबदला भेटला नाही. उलट त्यांचे साधारण 100 क्विंटल जर कांदे साठवले असेल त्यांनी तर साधारण त्यांचे 70 क्विंटलसुद्धा कांदे भरून आले. 30 क्विंटल कांदे त्यांचे सडले. आज जर बाजाराची परिस्थिती पाहिली तर 5 रुपये किलो कांदा जाऊ राहिले मार्केटमध्ये. शेतकऱ्यांचं आज उत्पन्न 10 रुपये किलो असून किमान भाव 10 रुपये तरी किलो पाहिजे होता. आजची परिस्थिती सरकारकडून आम्हाला साधारण 1500 रुपये तरी पाहिजे तेव्हा कुठंतरी शेतकऱ्याचे या दुष्काळ परिस्थितीमध्ये म्हणजे जगण्याची काहीतरी क्षमता त्यांच्यात वाचल नाही तर निराकारण त्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती. शालिनी प्लस साठी अमोल जाधव नाशिक. दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील रोड रोमियोंची आता खैर नाही. कारण वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांनी रोड रोमियोंना थेट तडीपार करायचा इशारा दिला आहे. पाहूया सविस्तर बातमी. दौंडमधील कुरकुंभ येथे वाढते गुन्हे रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दल आणि महिला सुरक्षा समिती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महिलांवरचे वाढते अत्याचार गुन्हेगारी लक्षात घेता प्रत्येक गावातील 5 सदस्य घेऊन गावोगावी ग्राम सुरक्षा दल आणि महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली. ग्राम सुरक्षा दलातील सर्व सदस्यांना ग्राम सुरक्षा दल असे नाव असलेले टी शर्ट दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. परिसरातील महिला आणि मुलींना रोड रोमियो पासून होणाऱ्या त्रासामुळे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ज्यांच्यावर रोड रोमियोचे गुन्हे दाखल होतील त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही असा कडक इशाराच महाडिक यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमाच्या वेळी कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जो आहे पुणे ग्रामीण सरकार विकसित जिल्हा आहे आणि ह्या विकसित जिल्ह्यामध्ये जर ग्रामीण भागामध्ये जर उघडपणे कोणीतरी येऊन आमच्या बहिणी किंवा आमच्या मुली यांचं जर कोण छेड काढत असेल आणि त्याच्याबद्दल जर एकही गुन्हा दाखल झाला तर आम्ही निश्चितपणे या ठिकाणाहून माननीय पोलीस अधीक्षक सरांचा सुद्धा तसाच आदेश आहेत की तो तडीपार झाला पाहिजे आणि हे धोरण आम्ही ठामपणे राबवणार आहोत. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप दौंड. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. विघ्न कायम पेट्रोल डिझेलची शतकाकडे आगेकूच. बारामती नगरपालिकेच्या वतीने विसर्जनाची जय्यत तयारी. मिरवणुका गुलाल विरहित काढण्याचे आवाहन. जेजुरीमध्ये भाविकांनी केलेल्या गुप्तदानाची करण्यात आली मोजदाद. व्हिक्टोरिया राणीची आतापर्यंत 27 नाणी देवस्थानाकडे जमा. अकोल्यातील बारबाई गणपतीला पहिला मान. शहरातील सर्व मंडळे विसर्जनासाठी सज्ज.
आणि चंद्रपूरमध्ये अवैध दारू पुरवठा करणारा पोलिसांच्या ताब्यात. दारू तस्करी विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा चालीनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.